फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. कीर्तनाची वारी. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. तुकोबारे आपल्या मनाला सावध करतायत की हे मना, आता तू सावध झालं पाहिजे बाबा. का तो काळ इतका भयंकर आहे, तो मृत्यू, तो यम इतका भयंकर आहे, कुठल्या क्षणी येईल आणि कुठल्या क्षणी आपल्याला घेऊन जाईल हे मीही सांगू शकत नाही. म्हणून तू आता सावध झालं पाहिजे. का? कारण तो काळ आल्याच्या नंतर तुला मला सोडील विषय नाही महाराज. इथं आल्याच्या नंतर त्याने मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत त्या काळाने आतापर्यंत कोणालाही सोडलेलं नाही. पैगा सामा सामा झारी, द्वंद तो मी अवधारी, मशका लागोनी ब्रह्मावेरी, ग्रासिता तो मी. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक व्यक्तीला तो काळ घेऊन जातो. मग कुणाला घेऊन जातो? ऐका कबीरदास महाराजांची भाषा आहे. कबीरदास महाराज त्याची यादी वाचतायत महाराज. कारण यमाचा तडाखा किती भयंकर आहे. जमका अजब तडाखा बे, तू क्या जाने लडका बे. जमका म्हणजे यमाचा बर का. जमका अजब तडाखा बे, तू क्या जाने लडका बे. बडे मिजाजी कठडे बैठे, तकया बिछईत साजा. अरे मार झपट कर जमले जावे, जैसा कबूतर भुजा. जमका अजब तडाखा बे, तू क्या जाने लडका बे. कबीरदास महाराजांचे यमाचा तडाखा इतका भयंकर आहे. सुरुवात कुणापासून केली? तुमच्या माझ्यापासून नाही केली महाराज. मग बडे मिजाजी कठडे बैठे, जे सत्ताधीश आहेत, जे श्रीमंत आहेत, जे धनाढ्य आहेत महाराज, त्यांच्यापासून सुरुवात केली. किती त्या ठिकाणी तुमची मिजाज असो द्यात, पण तो काळ त्या व्यक्तीला कसा घेऊन जातो माहिती आहे का? तुम्हाला कोंबडीचं पिल्लू माहिती आहे का? कोंबडीचं पिल्लू तुम्हाला पार करायला कशाला माहीत पाहिजे कोंबडीचं पिल्लू. बरं ठीक आहे महाराज, तो कोंबडीचा पिल्लू एक वेळेस त्या ठिकाणी महाराज बोक्याच्या तावडीतून सुटेल, एक वेळेस कुत्र्याच्या तावडीतून सुटेल, पण ते कोंबडीचं पिल्लू एकाच्या तावडीतून सुटत नाही महाराज. कुणाच्या? बहिर ससाण्याच्या. बरोबर उत्तर दिलं. तो बहिर ससाना कुठूनही येतो, कसाही येतो, आणि त्याला घेतल्याशिवाय जातच नाही हे जितकं सत्य आहे. तसा मृत्यू आहे महाराज. तो ज्या काळात येतो ना, तुम्ही किती श्रीमंत आहात पाहत नाही, तुम्ही किती सत्ताधीश आहे हे पाहत नाही. एकदा की तो काळ समोर आला ना, तुमची श्रीमंती, तुमची सत्ता, त्या ठिकाणी महाराज सांगताय सगळं जागच्या जागी राहतं. मग तेथे नचले काही, मृत्यू आल्याच्या नंतर बर का. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे यमाज्ञा कुणी असो द्यात, काही नेता येत नाही, प्रत्येकाला जावंच लागतं महाराज. ठीक आहे, श्रीमंत सत्ताधीश व्यक्ती जातो, सर्वसामान्य माणसं जात आहेत, मग आणखीन कोण काळ कुणाला नेतोय महाराज? पुढे यादी वाचतायत. नव भी मर गए, अरे दस भी मर गए, मर गए सहस्र अठ्याऐंशी. अरे 33 कोटी देवता मर गए, पड़े काल की फाशी. जमका अजब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. आता कुणापासून यादी सुरुवात केली? नऊ भी मर गए, नऊ ग्रह काळाच्या पोटात गेले. अरे ज्या नऊ ग्रहांनी रावणालाही संपवण्याचं काम केलंय, त्या नऊ ग्रहाला काळाने संपवलंय महाराज. कारण रावण जो होता, रावणाच्या ताब्यामध्ये 33 कोटी देवता होत्या. किती? 9 ग्रहांनी रावणाला कसं संपवलं? कारण रावण तर महाराज तुमच्या माझ्यापेक्षा भक्तीने श्रेष्ठ होता. कारण आपण ठरवलंय. लोक विचारतायत महाराज रावण कसा आहे. बऱ्याच वेळा लोक उत्तर देतात रावण म्हणजे एक श्रीलंपट आहे, रावण म्हणजे एक राक्षस आहे. पण महाराज कधीतरी आपणही त्या ठिकाणी रावणाची जागा घेऊन रावणाच्या जीवनाचा अभ्यास केला पाहिजे. तसं वास्तविक पाहता समाजात बऱ्याच लोकांनी रावणाची जागा घेतली आहे, पण रावणाच्या जीवनाचा अभ्यास करायला तयार नाहीत. का? रावण कोण होता? रावण तुमच्या माझ्यापेक्षा भक्तीने श्रेष्ठ होता. रावण तुमच्या माझ्यापेक्षा ज्ञानाने श्रेष्ठ होता. रावण तुमच्या माझ्यापेक्षा सत्तेने श्रेष्ठ होता. आणि रावण तुमच्या माझ्यापेक्षा धनानेही श्रीमंत होता. विठ्ठल रावण तुमच्या माझ्यापेक्षा भक्तीने श्रेष्ठ. महाराज काही उदाहरण आहे का? चला महाराज रामायणामध्ये ज्या काळामध्ये रावण त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी बसायचा, त्याची रोजची दिनचर्या होती, भगवान शिवासमोर 1000 फुल वाहिजे. पूजा सुरू झाली महाराज, एक दिवस 999 फुलं वाहिले, पण एक फूल कमी पडलं. रावणाने करावं काय?
स्वतःचं शिर कापलं आणि देवाच्या समोर ठेवलं ही रावणाची भक्ती होती. विठाला विठाला आता रावणाच्या भक्तीची तुमची माझी तुलना होऊ शकते का भक्तीची? नाही ना महाराज. दारात जरी एखादं फुलाचं झाड असेल ते आपल्याला फूल तोडून देवासमोर ठेवायचं आपल्याला कंटाळा येतो महाराज. आपण रावणाची ना आपल्या भक्तीची काय त्या ठिकाणी बरोबरी होऊ शकते का? सांगू एखादं उदाहरण. हां महाराज, सकाळची वेळ होती. सकाळची वेळी बिचारा देवपूजेला बसला होता. पारमार्थिक होता, माळकरी होता, एकादशीचा दिवस होता. आता सकाळी पूजेला बसल्याच्या नंतर सगळे देव आपल्या समोर घेतले महाराज, त्या ठिकाणी ताटात ठेवले, त्याला जला अभिषेक घालत होता. आता चुलीवरती बाजूला दूध ठेवलं होता. नुकतंच त्या ठिकाणी महाराज नळाला पाणी आलं. आता नळाला पाणी आल्याच्या नंतर बाईने हंडा उचलला आणि पाण्याला निघाली. पण जात असताना आता दुधावरती लक्ष कुणी ठेवायचंय? आता नवरा तर पुढे मोकळाच बसलाय. आता तिच्या दृष्टीने तो मोकळाच आहे महाराज. आता देवपूजा करणारे माणसं बऱ्याच वेळा नाही तसं म्हणू नका, ते मोकळे नसतात महाराज, ते कामाचेच असतात. मग त्या ठिकाणी तो पूजा करत होता. बायकोने सांगितलं, ऐका म्हणे चुलीवरती दूध ठेवलंय. आता बायकोने सांगितल्याच्या नंतर ऐकावं लागतं महाराज. बायकोचं संन्याशी आहेत का काय सगळे? बायकोचं ऐकावंच लागतं महाराज, कोणीही असो द्या, प्रत्येकाला बायकोचं ऐकावं लागतं. ठीक आहे म्हणे, काळजी करू नको, मी देवपूजा करता करता आता दुधावरती लक्ष ठेवतो. महाराज त्या ठिकाणी मस्तपैकी त्याची देवपूजा चालू होती. चुलीवरती दूध ठेवलं होतं आणि ही बाई पाण्याला गेली, पण तेवढ्यात कुठून तरी मांजर आली. आता मांजरीने दूध पाहिल्याच्या नंतर तिची अवस्था कशी होती माहितीये का? तुझं पाहता विठ्ठला देहभाव हरपला, सगळं जगत मांजर विसरून गेली महाराज दुधाकडे पाहून. बस आता तिने दूध पाहिलं आणि दुधाकडे निघाली. पण याच्या लक्षात आलं, आता दुधावरती लक्ष ठेवलं पाहिजे. मांजर आली आहे महाराज, हा देवपूजा करत होता, हातामध्ये देव होता, मांजर आता दुधाच्या पातेल्याजवळ गेली होती. याला वाटलं उठावं तरीही दोष लागतोय आणि बोलावं तरीही दोष लागतोय. पण या मांजरीने जर दुधात तोंड घातलं तर पाण्याला गेलेली मांजर सोडणार नाही हे त्याला पक्क माहीत होतं महाराज. मग आता काय करावं? धीर 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 म्हटलं पण मांजर काय हटायला तयार नाही ना महाराज. मग यांनी विचार करून, आपल्या हातात देव आहे, लोक विचारच करत नाही हो. जसा महाराज देव धरला तसा भरर दिशी फेकून मारला. देव पातेल्या तर दूध चुली तुम्हाला सांगतो काहीच राहिलं नाही. विठाला विठाला महाराज, आपली भक्ती ही आहे. आपल्या भक्तीचा आणि रावणाच्या भक्तीची बरोबरी होऊ शकत नाही. रावण तुमच्या माझ्यापेक्षा भक्तीने श्रेष्ठ होता. रावण तुमच्या माझ्यापेक्षा ज्ञानानेही श्रेष्ठ होता. आजही हिंदू धर्मामध्ये स्तोत्र रत्नावली नामक जो ग्रंथ आहे त्यामध्ये रावणाने गायलेले भगवान शिवासाठी स्तोत्र आपल्याला सापडत आहेत. त्यातली एकच ओळ तुम्हाला म्हणून दाखवतो, मग कळेल रावण किती विद्वान होता तो. जटाटवी गलत जल प्रवाह पावित असतले गले वलंबे लंबितां भुजंग तुंग मालिकां डम 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 निनाद डमर वयम चकार चंड तांडवम तनो तुन शिवम शिवम. कळलं तुम्हाला काही? नाही मला पण नाही कळत त्यात आणखीन काय. विठाला विठाला. रावण तुमच्या माझ्यापेक्षा ज्ञानी होता, भक्त होता, आणि रावण तुमच्या माझ्यापेक्षा श्रीमंत होता. तुकोबारा एका ठिकाणी सांगतायत रावणाची श्रीमंती महाराज. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. महाराज रावणाचे दगडा मातीचे घर मी तुम्हाला सांगणार नाही. रावणाचे त्या ठिकाणी काशा तांब्याच्या घराची गिनतीही सांगत नाही. रावणाच्या चांदीच्या घराचीही गिनती मी तुम्हाला सांगत नाही. बस रावणाचे घर सोन्याचे किती होते, शुद्ध कांचनाचा शब्द वापरलाय महाराज. 24 कॅरेट सोनं होतं महाराज, सगळं 24 कॅरेट. महाराज त्या ठिकाणी शुद्ध कांचनाची किती घरं होती? शुद्ध कांचनाची सप्तकोटी. सप्तकोटी म्हणजे 7 वर किती शून्य? हे आपली पंचायत आहे महाराज, जेवढे त्याचे घर होते. विठाला सातवरती 7 शून्य असले की 7 कोटी होतात. 7 कोटी घर रावणाची सोन्याची होती मावशी. मग मला सांगा आपल्यापेक्षा तो श्रीमंत आहे की नाही? आपल्याला हातात पितळाची अंगठी घालून फिरावं लागतं, लोकांना सांगावं लागतं हे सोन्याची. ही स्थिती आहे महाराज आपली. रावण तुमच्या माझ्यापेक्षा श्रीमंत होता आणि रावण तुमच्या माझ्यापेक्षा सत्ताधीश होता. का? कारण तुमच्याकडे माझ्याकडे सत्ता असते. कुठेतरी एखाद्या ग्रामीण भागात एखाद्या खेडेगावचा सरपंच असतो, पण महाराज ते कॉलर टाईट करून चालतं का? कारण त्याला असं वाटतं साक्षात मीच मोदी आहे महाराज. ही स्थिती आहे महाराज त्याची. म्हणजे आपली सत्ता कुठपर्यंत असते, पण रावणाची सत्ता आहे का?
रावणाची सत्ता एवढी होती, 33 कोटी देवावरती रावण अधिराज्य गाजवत होता, ही रावणाची सत्ता आहे. विठ्ठल विठ्ठल इतका श्रीमंत रावण होता, पण त्याला देखील काळाने त्या ठिकाणी संपवलं नाही, नवग्रहाच्या रूपाने काळाने संपवलं. का? कारण रावणाच्या ताब्यात 33 कोटी देवता आहेत. आपण नेहमी ऐकतो महाराज कथा कीर्तनामध्ये, प्रत्येक देव रावणाच्या घरामध्ये महालामध्ये काम करण्यासाठी होता. त्या ठिकाणी गणपती बाप्पाकडे काय काम होतं? गाढव बोलण्याची होते, खंडोबाकडे दाढी करण्याचं होतं, लक्ष्मीकडे त्या ठिकाणी अंगण झाडण्याचं काम होतं, वरुण देवताकडे सडा शिंपण्याचं काम होतं, इंद्रदेवताकडे फुलं आणण्याचं काम होतं, सत्वीकडे हातपाय दाबण्याचं काम. म्हणजे प्रत्येक देवता त्या ठिकाणी रावणाच्या घरात काम करत होती, असं आपलं पुराण त्या ठिकाणी आपल्याला सांगतंय महाराज. पण बऱ्याच लोकांचा या 33 कोटी या शब्दाबद्दल भ्रम आहे. कोटी या शब्दाचा अर्थ इथे संख्यात्मक नाही घ्यायचा, 1, 2, 3, 4 असं मोजायचं नाही महाराज. मग हिंदू धर्मामध्ये फक्त 33 प्रकारचे देव आहेत, कारण संस्कृत भाषेमध्ये कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार असा होतो. म्हणून हिंदू धर्मात 33 प्रकारचे देवी देवता त्या ठिकाणी आहेत, सगळे महाराज त्या ठिकाणी काम करत होते. आणि 9 ग्रह जे आहेत ना, 9 ग्रहांच्या रावणाने पायऱ्या त्या ठिकाणी सिंहासनावरती जाण्यासाठी केल्या होत्या. प्रत्येक ग्रह रावणाने पालथा टाकला होता. एक दिवस प्रसंग असा झाला, नारदजी भ्रमण करत करत महाराज लंकेत आले. आल्याच्या नंतर रावणाने मोठं स्वागत त्या ठिकाणी नारदजींचं केलं. नारदजी त्या पायऱ्याजवळ म्हणजे 9 ग्रहांजवळ गेले आणि त्यातील शनिग्रहाला बोलू लागले, का रे बाबा, तिकडे अख्ख्या जगताला त्रास देतो आणि इथं रावणाच्या लाता खातो, हे तुला शोभतं का? मग त्या काळामध्ये ते 9 ग्रह बोलतायत, महाराज आम्ही आता पालथे आहोत, एकदा आम्हाला उतरणं करण्याची व्यवस्था करा, मग पाहतो आम्ही रावण काय आहे ते. नारदजी म्हटले, हे तर मला चांगलं जमतंय म्हणे. असं असल्याच्या नंतर काळजीच करू नका महाराज, रावणाने त्या ठिकाणी मोठं स्वागत नारदजींचं केलंच होतं. विचारलं महाराज नारदजींना, बोला म्हणे महाराज तुमची काय सेवा करू? आता तुम्ही साक्षात माझ्या महालामध्ये देवाच्या स्वरूपाने आला आहात, तुमचं कसं आहे बरं? सगळी काही चौकशी महाराज नारदजीची झाली. मग त्या ठिकाणी नारदजी बोलू लागले, रावणा माझं सगळं काय बाबा व्यवस्थित आहे, माझं स्वागतही करण्याची गरज नाही, पण मला तुझी एक गोष्ट पटली नाही. कुठली गोष्ट? अरे तुझ्यासारख्या शूरवीराने या 9 ग्रहांच्या उरावून जायला पाहिजे, तू या ठिकाणी त्यांच्या पाठवून जातोय, हे काय मला रावणा तुझं शोभलं नाही. रावण म्हटला, ठीक आहे महाराज सल्ला लवकर, कारण मूर्खाला सल्ला लवकर पटतो. रावणाला सल्ला पटला महाराज, ठीक आहे म्हणे. अरे दुसऱ्या दिवशी म्हणे सगळे असतात 9 ग्रह आम्ही उताने करतो. मग त्या ठिकाणी महाराज दुसऱ्या दिवशी 9 ग्रह उताने करण्यात आले. महाराज रविवार गेला, सोमवार गेला, मंगळवार गेला, शनिवारचा दिवस आला. आता रावण त्या ठिकाणी सिंहासनावरती त्यांच्या उरावरती पाय देऊन जात होता, पण ज्या काळात शनिग्रहापर्यंत गेला, शनिग्रहाची नजर फक्त रावणावरती पडली. परिणाम असा झाला, रावणाचा काळ प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये जन्माला आले. विठ्ठल 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 कीर्तनाची वारी.